जवळचे नावं होते, मात्र वेणुगोपाल यांनी ती यादी धुडकावून लावलेली आहे, फेटाळून लावली आणि नाना पटोले यांच्या कानपिचक्या घेतलेल्या, काय सांगाल? नाही, याचाच अर्थ नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदापासून लवकरच उचलबांगडी होणार आहे, म्हणून त्यांनी दिलेली यादी मंजूर होणार नाही. मी तर म्हणेल त्यांच्या देखील विधानसभेची तिकीट त्यांना मिळेल का नाही मिळेल ही येणारी परिस्थितीच सांगेल.